मला खूप सरप्राइझिंग होतं ज्या पद्धतीत कोकणी कॅरेक्टर हिनी साकार तेजस्वीनी साकारलेलं आहे ते अप्रतिम आहे. आय थिंक जो तीनों की नोकझोक है वो डेफिनेटली याद रहेगी और घर लेके जाएंगे वो. मराठी चित्रपट सृष्टीला नेहमीच एक कॉमेडी सिनेमांचा खूप उत्तम वारसा लाभलेला आहे. म्हणजे माझ्या वयाचं तर असं कुणीच नाही जे अगदी आपल्या मराठी मातीतले कॉमेडी सिनेमे बघत मोठं नाही झालं आहे. म्हणजे अशोक मामा असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, तर हे वाढत मोठे झालेलं आमच्यासाठी पुन्हा एकदा त्या पद्धतीचा एक हसवणारा सिनेमा घेऊन आले त्याबद्दल परितोष पेंडर यांचे खूप 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 आभार आणि अभिनंदन. आणि हसून हसून पोट दुखायला लागलं आहे त्यामुळे अजून काय बोलू माहीत नाही, पण चित्रपट अफलातून आहे, नक्की बघा. अप्रतिम सगळ्यांची कामं झालेली आहेत. सिद्धू तर अफकोर्स कमाल आहे, परितोषसुद्धा कमाल आहे आणि जयसुद्धा. तिघांची जी तिगडी जी जमली आहे ती खूप अप्रतिम आहे. तेवढंच नव्हे तर आपल्याला यावेळेस बाकीचे जे कलाकार आहेत तेही खूप छान वाटत आहेत. इनफॅक्ट मला खूप सरप्राइझिंग होतं ज्या पद्धतीत कोकणी कॅरेक्टर हिनी साकार तेजस्वीनी साकारलेलं आहे ते अप्रतिम आहे. आणि ह्याच्या आधी मी जर पण काम केलं आहे पण एका म्हणजे ऑलवेज वेगळ्या कॅरेक्टरमध्ये, पण पहिल्यांदा एक कोकणी कॅरेक्टर तिला साकारताना बघते तर आणि खूप छान वाटलं तिला स्क्रीनवर बघून खूप दिवसानंतर. आणि सगळ्यांचीच कामं जॉन लिव्हर सर आहेत आणि सगळेच आहेत तर आय थिंक एव्हरीबडी इज देअर. खूप छान, खूप मजा आली. थँक्यू. I think it was a total entertainer, a mix of everything, fantastic performances, great story, very vibrant in terms of the commercial values, songs, music, color, the vibe, the Goa vibe, obviously the story, the combination of the three deaf, dumb and blind, and the combination of the actors, Paritosh, Jayesh and Siddharth, fabulous, fabulous. And I think, yeah, it's a super hit according to me. कौन सा पार्ट है जो घर पे लेके साथ में लेके जाने वाले? I think जो तीनों की नोक झोक है वो definitely याद रहेगी और घर लेके जाएंगे वो. अफलातून है. मी खूप एन्जॉय केला. खूप कलरफुल, खूप हॅपनिंग आणि खूप फास्ट आहे मूवी. कुठेही बोर होत नाही आणि कॉन्सेप्ट आणि सगळा लुक इतका इतका बिझी ठेवतो आहे. सो मी खूप एन्जॉय केला आणि परी माझा कॉलेज फ्रेंड आहे त्यामुळे आय एम सो हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. मला ॲक्च्युली असं वाटतं आहे की मी आज परत आम्ही कॉलेज रियुनियन आय एम मीटिंग सो मेनी फ्रेंड्स ऑफ माइन. मी खूप एन्जॉय केला फिल्म आणि ज्या पीकला फिल्मच्या एंडला गाणं येतं दॅट्स जस्ट वाव. बहुत बढिया लगी मुझे अफलातून. जो इसमें कॉमेडी है, जो एक्टिंग है, जो स्टोरी लाइन है इज रियली नाइस. तो जो भी जाएंगे आपको कॉमेडी के साथ एक मिस्ट्री और एक मज़ेदार कहानी और एक फुल ऑन एंटरटेनमेंट देखने को मिलेगा. हाय, माझं नाव महेश जाधव. मी आत्ताच अफलातून बाहेर बघून आलो. हीच कमेंट आहे, सिनेमा अफलातूनच झाला आहे. मस्त सगळ्यांची कामं झाली, स्पेशली सिद्धार्थदादाचा जवळचा फॅन आहे त्याचा जवळचा. सो सगळ्यांचे म्हणजे दिग्दर्शकाचं लेखनाचं काम आणि मुळात सगळ्यात जास्त मजा म्हणजे गोष्टीच आहे जी खूप रंजक पद्धतीने रायटरनं ती गुंतवली आहे आणि व्हिज्युअलाइज पण तितकीच चांगल्या लेवलनं झाली आहे. सो एक फॅमिली पॅकेज आणि एंटरटेनमेंट असा धमाका आहे. सो नावाप्रमाणेच फिल्म अफलातून आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की आजपासून ही चित्रपटात चित्रपटगृहात फिल्म आली आहे तर प्रत्येकाने जावी ही फिल्म पाहावी आणि या सिनेमाच्या टीमला आणि सगळ्यांना माडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.